पंजाब मंत्रिमंडळामध्येही आज शपथविधी होणार आहे। 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एक हाती सत्ता मिळवली। पंजाबच्या मंत्र्यांचा शपथविधी 19 मार्च रोजी म्हणजे शनिवारी सकाळी 11 वाजता होणार आहे। मंत्र्यांच्या शपथविधीनंतर भगवंत मान यांची पहिली कॅबिनेट बैठक पंजाब सचिवालयामध्ये 12:30 वाजता होणार आहे। मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सामील झालेल्या 10 आमदारांची नावे आणि फोटो ट्विटरवरती शेअर केले आहेत। नवीन मंत्रिमंडळ आज शपथ घेईल असे त्यांनी म्हटले। ते म्हटले की पंजाब सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज पार पडेल। पंजाबच्या आप सरकारमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व मंत्र्यांना खूप खूप शुभेच्छा। पंजाबच्या जनतेने आपल्या सर्वांवरती मोठी जबाबदारी टाकली आहे। रात्रंदिवस मेहनत करून जनतेची सेवा करायची आहे। पंजाबला प्रामाणिक सरकार द्यायला हवं। आपल्याला पंजाबचा विकास करायचा आहे। पंजाब मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होत आहे। 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील।